बुलढाणा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सौ मनीषा नितीन पवार व उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ कमलाताई जालिंदर बुधवंत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बाग, काँग्रेस नेते डॉक्टर संदीप वाकेकर, प्रशांत दाभाडे, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, नगरसेवक रमेश थाडे, अर्जुन गोलप, शांताराम धोटे, राजेश पांदे, अब्दुल झहीद, इमाम देशमुख, ईश्वर वाघ, विशाल पाटील, दीपक बावस्कर, चांद कुरेशी, शालिग्राम कपले, गजानन राजपूत, पवन अवचार, समाधान पाटील, साबीर शंकर मस्के, युवराज देशमुख, मयूर बोदळे, विश्वनाथ जाधव, प्रमोद पाचंगे व इतर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. जिल्हा परिषद येथे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या पवारताई व शिवसेनेच्या बुधवताई ह्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या. तसेच महाशिवविकास आघाडीची बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये ही नवीन सत्ता स्थापन झाली त्याबद्दल या सर्व सदस्यांचं व महाशिवविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ही नवी विकासाची वाट विकासाची चालना जी आपल्याला मिळालेली आहे ती पुढे पण निरंतरशील चालू राहील. तर नवीन पदाधिकाऱ्यांना या आमच्या जळगाववासियांतर्फे जळगाव मतदारसंघातर्फे त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज जिल्हा परिषदेमध्ये महाशिव आघाडीचे पवारताई व उपाध्यक्षकडचा शिवसेनेच्या या बुधवताई दोन्ही विजय झालेले आहे. आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये एक दल बदली त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, परंतु महाराष्ट्र शिव आघाडीने आज उलटून पाठवली आहे. एका पाठोपाठ एक जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र शिव आघाडी ताब्यात येत आहे. त्यामुळे त्याच दिवशी शिवसेनेनं त्यांच्यातून जाऊन बाजूला सारली आणि महाशिव आघाडी तयार झाली तेव्हापासून भाजपची पिछेहाट सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये पुढे ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या ठिकाणी भाजपाचा अशाच प्रकारे पराभव करून महाशिव आघाडीचे सर्व लोक निवडून आणतील. निवडून आलेल्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि निश्चित ते आमच्या भागाचा विकास करतील अशी अपेक्षा ठेवतो.